कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यात शिवसेनेतर्फे दुकानांवरील कानडी फलकांना काळे फासण्यात आले, तसंच अन्य दुकानांवरील कानडी बोर्ड उतरवून घ्यावेत अशा सूचना शिवसैनिकांनी दिल्यात. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना सीमेवर गोळ्या घातल्या पाहिजेत असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. पाठोपाठ होरट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय. कर्नाटकच्या काही समाजकंटकांनी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पुतळ्याचं दहन केलं, त्यानंतर आम्ही शिवसैनिकांनी या गांधीनगर भागामध्ये कर्नाटकातले काही व्यापारी इथे खरेदीला येतात, तर आमच्या व्यापाऱ्यांनी त्यांना समजण्यासाठी कोणतं दुकान आहे त्यांनी हे कन्नड लिहिलेलं आहे, तर आमच्या मराठीला आणि महाराष्ट्राला तिथं काही विरोध होत असेल, आमच्या उद्धव साहेबांचा पुतळा दहन करत असेल, तर हे तर आम्ही ह्यांच्या कर्नाटकच्या अक्षराला आम्ही इथं विरोध करणार आणि ते कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. आज आम्ही प्राथमिक स्वरूपात दोन दुकान गाळ्यांचं आम्ही ते कन्नड अक्षर होतं ते पुसलेलं आहे, पण भविष्यामध्ये इथं कोणतंही कन्नड बोर्ड दिसणार नाही.